मला जबरदस्ती तुरुंगात टाकण्याचे प्रयत्न चालू होते. त्यांचा एकच उद्देश होता की मी लोकसभेला बाहेर राहावं. असा गंभीर आरोप महाविकास आघाडीचे सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार शशिकांत शिंदे यांनी केला. त्या केसमध्ये तथ्य नाही, खोट्या केसेसमध्ये खोटी कलम लावून अजामीन पात्र करण्याचा प्रयत्न केला, असेही शिंदे म्हणाले. हे षड्यंत्र सुरू होणार आहे. मी आज सांगतो, जामीन घेतला तर मला जबरदस्ती तुरुंगात टाकण्याची, अटक करण्याची, जी आता ईडी बीडीची कारवाई करतात ना, त्या पद्धतीने प्रयत्न चालू होते. त्याला उद्देश एवढाच होता की लोकसभेला हा माणूस बाहेर राहू नये, कारण मी एक प्रचारक नाही. मी महाविकास आघाडीचा कट्टर अशा प्रकारचा एक प्रचारक होऊ शकतो. आणि या जिल्ह्यामध्ये नेते गेले तरी शशिकांत शिंदे ही जनता आपल्याकडे वळू शकतो, ही ताकद ओळखूनच मला अगोदरपासून त्याकडे अडकवण्याचा प्रयत्न होता. आणि शपथ घेऊन सांगतो, जर का त्या केसमध्ये सुद्धा तथ्य असेल, मी जामीन घेतलेला की नाही, जर तुम्ही खोट्या एफआयआरमध्ये खोटी कलम लावून नॉन अवेलेबल करत असाल, हा विषय आज नाही आहे, त्याला सविस्तर बोलेल, तुम्ही जबणारा नाही. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.